भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लाडकी बहीण योजनेवरून एक विधान केलंय, ते सध्या कमालीचं चर्चेत आलंय. ते म्हणाले, उद्योजकांनी उद्योगापासून शासनाला दूर ठेवले पाहिजे. शासन ही विषकन्या असते, कुठल्याही पक्षाची असली तरी ज्याच्या भरोशावर असते त्याला उद्ध्वस्त करते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी शासनाच्या भरोशावर राहू नये. सध्या अनुदानाचे पैसे मिळतील का याची शाश्वती नाही, कारण लाडकी बहीण योजनेवर पैसा द्यावा लागत आहे. आता गडकरींच्या या विधानानंतर विरोधकांनी मात्र संधीचं सोनं केलंय. आता हा प्रश्न तुम्ही गडकरी साहेबांना विचारायला पाहिजे, कारण का ते सत्तेमध्ये आणि महाराष्ट्र सरकारमध्येही त्यांचा पक्ष आहे आणि केंद्र सरकारमध्येही त्यांचाच विचाराचा पक्ष आहे. त्याच्यामुळे अर्थातच गडकरी साहेबांना आमच्या सगळ्यांपेक्षा नक्कीच जास्त माहिती आतली माती असणार. त्यामुळे जेव्हा गडकरी साहेब हे बोलतात, त्याच्यानंतर महाराष्ट्राचे नेते जे लोकसभेला त्या महायुतीबरोबर होते राज ठाकरे, तेही तेच बोललेले आहेत. आणि सातत्याने अनेक चॅनल आणि वर्तमानपत्रात जे तज्ज्ञ आहेत, इकॉनॉमिस्ट आहेत, त्यांच्या सगळ्या म्हणजे तीन झालेत, माननीय गडकरी साहेब, त्याच्यानंतर राज ठाकरेंचं वक्तव्य आणि इकॉनॉमिस्ट, असे तीन म्हणजे दोन सरकारच्या जवळचे आणि एक न्यूट्रल, अशा सगळ्या तज्ज्ञ आणि नेत्यांच्याकडून वारंवार महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे, महाराष्ट्राची इकॉनॉमी जी आहे ती अडचणीत आहे, असं सातत्याने सरकारमध्ये असलेले लोक म्हणत आहेत. जर सरकारमधले लोक म्हणत असतील की महाराष्ट्राची अर्थकारण आणि ही परिस्थिती अडचणीत आहे, तर ही अतिशय चिंतेची बाब आहे. अनेक महिने नाही वर्ष माननीय जयंत पाटील सातत्याने हे बोलत होते. डिसेंबरच्या अधिवेशनात ही सविस्तर ह्याच्यावरती माननीय जयंत पाटील साहेब बोललेले आहेत, तरी त्याची कुठलीही नोंद घेतलेली नाही. आणि आणखीन एक सिग्नल जो आपण घेतला पाहिजे की महाराष्ट्राचं फायनान्स मंत्रालय, वित्त मंत्रालय, हे अनेक वेळा कॅबिनेटमध्ये, हे जे मी तुमच्या चॅनलवर आणि वर्तमानपत्रात वाचते की अनेक वेळा ऑब्जेक्शन्स घेतलेले जातात, विरोध केला जातो, पण त्याच्यावर दुर्लक्ष करून वित्त मंत्रालयाने काही रेकमेंडेशन सूचना केल्या तरी त्याच्यावर कोणी ऐकत नाही आणि रेटून निर्णय घेतले जातात कॅबिनेटमध्ये, असं वर्तमानपत्रात आणि चॅनल्समध्ये येत आहे. त्यामुळे एकीकडे गडकरी साहेब म्हणतायत ते, एकीकडे राज ठाकरे म्हणतायत ते, अर्थतज्ज्ञ म्हणतायत, आणि वर्तमानपत्रात आलेली माहिती, फायनान्स मिनिस्टरची रिॲक्शन, आणि जयंत पाटील जे खूप अभ्यासू आहेत आणि हे खातं अनेक वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळलेलं आहे, आणि जेव्हा जेव्हा जयंतराव या राज्याचे अर्थमंत्री राहिलेले आहेत, हे राज्य सरप्लसमध्ये राहिलेलं आहे. त्याच्यामुळे ही अतिशय चिंतेची बाब आहे. महाराष्ट्र हा देशातला सगळ्यात चांगलं इकॉनॉमी असणारं राज्य म्हणून त्याची ओळख गेले 5 दशकांची आहे. म्हणजे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांपासून गेले 5 दशकं महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम राहिलेली आहे. पहिल्यांदा अशी भीती किंवा वास्तव बाहेर येत आहे आणि याला जबाबदार फक्त आणि फक्त ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे. कारण का त्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रचंड गडबड करून ठेवली आहे. त्यांना कामांसाठी वेळ नसतो. उद्घाटनं, पब्लिसिटी, पक्षफोडा, घरफोडा एवढंच ते काम करतात. त्या लाडकी बहीण योजना ही लाडक्या बहिणींसाठी नसून, लाडकी बहीण योजना ही उद्याच्या निवडणुकीमध्ये मिंदे गटाला मतं मिळवण्याची योजना आहे, मतं विकत घेण्याची योजना आहे. ही लाडक्या बहिणींवरती फार प्रेम उफाळून आलंय म्हणून नाही, आणि त्यासाठी या राज्याच्या तिजोरीत पैसे नसताना इतर सर्व प्रमुख योजनांचे पैसे, प्रकल्पांचे पैसे, योजनांचे पैसे या फक्त एका लाडक्या बहीण योजनेकडे वळवलेले. त्या लाडक्या बहीण योजनेवरून सुद्धा 3 त्यांच्या सत्ताधारी गटामध्ये मारामाऱ्या सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या लाडक्या बहिणींचा डेटा घेऊन, ज्यांना पैसे मिळत आहेत त्यांना एक व्यक्तिगत पत्र पाठवलंय, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री हा शब्दच वगळला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री शब्द वगळला. आणि गडकरीजी म्हणतात ते बरोबर आहे,
पण जर अशा प्रकारे पैशाचा अपहार आणि अपव्यय सुरू असेल, तिजोरीत पैसे नसताना इतर योजना बंद केल्या जात असताना, तर केंद्र सरकारची काही जबाबदारी आहे की नाही? केंद्र सरकारचं वित्त मंत्रालय असेल, गृह मंत्रालय असेल, प्रधानमंत्री कार्यालय असेल, ज्यांना देशाचं आर्थिक नियोजन करण्याचं त्यांच्याकडे अधिकार आहे आणि कर्तव्य आहे. आर्थिक नियोजन म्हणते कुठेही आर्थिक बेशिस्त असता कामा नये, तरच देश पुढे जाईल. अशा वेळेला केंद्र सरकार, वित्त मंत्री, प्रधानमंत्री यांची जबाबदारी आहे की नाही? नितीन गडकरी एक ज्येष्ठ नेते आणि ज्येष्ठ मंत्री आहे. मला असं वाटतं केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्याने या विषयावर प्रस्ताव मांडायला हवा.